आपण बघतो, आपण आज 21व्या शतकाच्या दुसऱ्या दशकामध्ये वागतो आहोत. ग्लोबलायझेशन झालेलं आहे, सगळं जग हे ग्लोबल विलेज बनलेलं आहे आणि यामध्ये इम्पोर्ट एक्सपोर्ट या गोष्टीला एवढं महत्व आलेलं आहे की आपण आता जी जिओग्राफी होती ती आता हिस्ट्री म्हणून झालेली आहे. म्हणून आपण इम्पोर्ट एक्सपोर्ट या प्रोसिजर बद्दल सगळ्यांनी अवेअर असणं फार गरजेचं आहे. तर आज मी माझं प्रेझेंटेशन सुरू करतो. यामध्ये मी पहिल्यांदा तुम्हाला इम्पोर्ट आणि एक्सपोर्ट याच्या डेफिनेशन म्हणजे व्याख्या काय ते समजावून सांगतो. इम्पोर्टची डेफिनेशन अशी आहे की द मिनिंग ऑफ टर्म इम्पोर्ट इज टू ब्रिंग इन गुड्स अँड सर्व्हिसेस इन टू वन कंट्री फ्रॉम अनदर कंट्री अँड बायर ऑफ सच गुड्स इज रेफर्ड एज अ इम्पोर्टर. म्हणजे आपण दुसऱ्या कोणत्याही देशातून काही मटेरियल किंवा वस्तू किंवा सर्व्हिसेस त्या लिगल मार्गाने आपल्या देशामध्ये आणल्या तर त्या प्रोसेसला इम्पोर्ट असं म्हणतात. आणि जो माणूस, जी व्यक्ती किंवा जी संस्था ही गोष्टी दुसऱ्या देशातनं आपल्या देशामध्ये आणती, त्याच्या देशामध्ये आणती, त्याला इम्पोर्टर असं म्हटलं जातं. आणि इम्पोर्टच्या एक्झॅक्टली ऑपोजिट टर्म एक्सपोर्ट अशी आहे. एक्सपोर्टची डेफिनेशन अशी आहे, द मिनिंग ऑफ टर्म एक्सपोर्ट इज टू सेंड गुड्स अँड सर्व्हिसेस टू वन कंट्री फ्रॉम अनदर कंट्री अँड सेलर ऑफ सच गुड्स इज रेफर्ड एज एक्सपोर्टर. म्हणजे आपण जेव्हा इम्पोर्टर असतो आणि दुसऱ्या देशातून मटेरियल किंवा वस्तू आणतो तर तो जो आपल्याला वस्तू पाठवतो किंवा सर्व्हिसेस देतो तर तो एक्सपोर्टर होतो आणि आपण इम्पोर्टर होतो. तुम्हाला पुढची टर्म मी आधी सांगेल की बॅलन्स ऑफ ट्रेड. आपण बघतो की आता जेव्हा वस्तू कमी अधिक प्रमाणात आणल्या जाऊ शकतात किंवा तिकडे बाहेर पाठवले जातात तर त्यावेळेस बॅलन्स ऑफ ट्रेड होणं महत्वाचं असतं. म्हणजे जर का 10 रुपयाच्या वस्तू बाहेरनं आपल्याकडे येतात तर 10 रुपयाच्या वस्तू आपल्याकडून दुसऱ्या देशात गेलेल्या पाहिजे. जेव्हा बॅलन्स ऑफ ट्रेड रिप्रेझेंट्स अ डिफरन्स इन व्हॅल्यू फॉर इम्पोर्ट अँड एक्सपोर्ट फॉर अ कंट्री, जेव्हा हे ट्रेड इम्बॅलन्स होतो म्हणजे 100 रुपयाच्या वस्तू येतात आणि 10 रुपयाच्या वस्तू जातात तेव्हा त्याला ट्रेड डेफिसिट असं म्हटलं जातं. की जे आपल्या देशामध्ये सध्या चायना बरोबर होते, म्हणजे आता काही दिवसापूर्वी होत होतं, चायनाकडनं आपण मोठ्या प्रमाणावर वस्तू इम्पोर्ट करत होतो, आयात करत होतो, पण त्या तुलनेत आपल्याकडून एक्सपोर्ट जे होत होतं ते चायनामध्ये फार थोड्या प्रमाणात होत होतं. म्हणून तिथं ट्रेड डेफिसिट निर्माण झाला आणि भारतावर निगेटिव्ह ट्रेड बॅलन्स भारतामध्ये निर्माण झाला होता. पुढचा पॉईंट बॅलन्स ऑफ ट्रेडच्या बाबतीत असा आहे की इम्पोर्ट आर इम्पॅक्टेड बाय रिसोर्सेस अवेलेबल इन अ कंट्री. इम्पोर्ट करताना त्या देशामध्ये जे जे नॅचरल रिसोर्सेस आहेत किंवा जे त्यांनी आर्टिफिशियल रिसोर्सेस जे त्या देशाने कष्ट करून निर्माण केलेले आहेत हे या इम्पोर्टवर नेहमीच इम्पॅक्ट करत असतात. याचं उदाहरण मी तुम्हाला असं सांगेल की गल्फ कंट्रीज किंवा जी अरेबिक राष्ट्र आहेत की जिथे पेट्रोलियम आणि खनिज पदार्थ हे फार मोठ्या प्रमाणात आहेत तर ते देश बऱ्याच दिवसापासून एक्सपोर्ट, त्यांचं एक्सपोर्ट प्रोडक्ट मेन म्हणजे पेट्रोलियम आणि खनिज तेल हेच आहेत. तर त्यामुळे तिकडनं एक्सपोर्ट जास्त प्रमाणात खनिज तेल आणि पेट्रोलियम प्रोडक्ट्स असतात. आणि चायनामध्ये आपल्याला माहिती आहे चायना आणि कोरिया ज्या नॉर्थ ईस्टच्या कंट्रीज आहेत त्यांच्यामध्ये बऱ्याच वेळा इलेक्ट्रॉनिक गुड्स आणि त्यांच्यामध्ये जे टॉईज जे किंवा लहान मुलांची खेळणी आहेत ती ते जास्त प्रमाणावर एक्सपोर्ट केली जातात. पुढचा पॉईंट मी आता तुम्हाला सांगेल की इम्पोर्ट प्रोसिजर काय असते ती. आता ही माझ्या प्रेझेंटेशनचा सर्वात सेंट्रल भाग आहे आणि हा या प्रेझेंटेशनचा गाभा आहे. तुम्ही ते नीट समजून घेतलं तर तुमच्या नॉलेजमध्ये फार मोठ्या प्रमाणात फरक पडेल. इम्पोर्ट प्रोसिजर सुरुवात अशी होते की जर तुम्हाला स्वतःला काही इम्पोर्ट करायचं असेल, काही आयात करायचं असेल तर तुम्हाला पहिल्यांदा तुम्ही रजिस्ट्रेशन ऍज अ इम्पोर्टर करणं गरजेचं असतं. DGFT म्हणजे डायरेक्टर जनरल ऑफ फॉरेन ट्रेड यांच्याकडे तुम्ही ऍज अ इम्पोर्टर म्हणून रिक्वेस्ट करावी लागते की मला काही म्हणजे ही काही वस्तू यायची इम्पोर्ट करायची म्हणून मला तुम्ही एक व्हॅलिड लायसन द्या. इम्पोर्टरला एक व्हॅलिड लायसन मिळतं आणि इम्पोर्ट एक्सपोर्ट कोड नावाचा एक कोड जनरेट होतो, तो तुम्हाला तो अलोकेट केला जातो. कोणत्याही इम्पोर्टर किंवा एक्सपोर्टरला एक्झिट बिझनेस करताना हा IEC कोड इम्पोर्ट एक्सपोर्ट कोड असणं फार गरजेचं असतं. त्याशिवाय जो इम्पोर्ट एक्सपोर्ट केला जातो तो इलिगल किंवा अवैध असा मानला जातो. दुसरी स्टेप तुम्ही निगोशिएशन ऑफ टर्म्स ऑफ सेल. जेव्हा दुसऱ्या देशातून कोणता सेलर असेल तर त्याच्याशी तुम्हाला तुमचं कॉन्ट्रॅक्ट ठरवायला लागतं आणि सेलच्या टर्म्स ठरवाव्या लागतात. म्हणजे तो कशाप्रकारे ते मटेरियल पॅक करेल, कशाप्रकारे डिस्पॅच करेल आणि तिकडनं ते एअरने येईल, सीने येईल किंवा लँडने येईल हे तुम्हाला तुमच्या कॉन्ट्रॅक्ट ऑफ सेलमध्ये ते ठरवायला लागतं. त्यानंतर तुम्हाला अंडरस्टँड इम्पोर्ट फॉर्मॅलिटीज. आता तुम्ही समजा कोणत्या प्रकारचं इम्पोर्ट करताय, समजा ते पेरिशेबल गुड्स आहे म्हणजे समजा फळ किंवा इतर ज्या वस्तू आहेत की ज्या लवकर खराब होतील तर त्यांना वेगळा चॅनल असतो. ज्या गोष्टी ऑटोमोबाईल्स आहेत किंवा ज्या लॉंग ड्युरेशनच्या गोष्टी आहेत तर त्यांना एक वेगळा चॅनल असतो. आणि काही प्रमाणात कधी कधी कॅपिटल गुड्स म्हणजे अशा भरपूर मोठ्या प्रमाणात मशिनरीज येतात की त्या आपण दुसऱ्या देशातून इम्पोर्ट करू शकतो, त्यासाठी एक वेगळा चॅनल आहे. म्हणजे मग तुमचं इम्पोर्ट आणि एक्सपोर्टचं जे इम्पोर्टचं जे मटेरियल आहे ते कोणत्या कॅटेगरीत पडतं हे तुम्हाला इम्पोर्ट फॉर्मॅलिटीज मधून समजून घ्यावं लागेल. त्यानंतर तुम्हाला यू हॅव टू डिफाईन द रिस्पॉन्सिबिलिटीज. म्हणजे इम्पोर्ट एक्सपोर्ट मध्ये हे एक ट्रान्झॅक्शन असतं, सेलचं ट्रान्झॅक्शन असतं इम्पोर्टर आणि एक्सपोर्टरच्या मध्ये.
तर तुम्हाला जबाबदाऱ्या ठरवून द्यायला लागतील की कोणी कुठपर्यंत काम करायचं. कारण आपण लोकल मार्केटमध्ये जातो तेव्हा आपण जबाबदाऱ्या ठरवून जरी इतक्या चांगल्या प्रमाणात नाही ठरवल्या तरी आपण त्यांच्यासमोर समजा काही प्रॉब्लेम आला तर आपण लगेच त्याच्याकडे कॉन्टॅक्ट करू शकतो. पण हे जेव्हा दुसऱ्या देशामध्ये जेव्हा आपला सेलर दुसऱ्या देशामध्ये असतो त्यावेळेस हे एवढं इझी नसतं. म्हणून रिस्पॉन्सिबिलिटी ठरवणं आणि त्या कागदावर घेऊन त्यांच्यावर फायनल ऑथरायझेशन करणं हे फार महत्वाचं असतं. त्यानंतर अंडरस्टँड डॉक्युमेंटेशन अँड कमर्शियल टर्म्स. आता मी याच्या आधीच्या पॉईंटमध्ये सांगितलं जेव्हा हा व्यापार होतो कमर्शियल टर्म्स ठरल्या जातात तर ह्या कमर्शियल टर्म्स एका स्टँडर्ड कॉन्ट्रॅक्टने बांधून घेतल्या जातात. कारण आज उद्या प्रत्येक देशाची संस्कृती वेगवेगळी असते. मी जे म्हणतोय तेच चायनीज माणूस समजून घेईल का नाही हे याची काही गॅरंटी नसते आपल्याला. कदाचित मी एक गोष्ट म्हणतोय आणि तो दुसरी गोष्ट समजून घेतोय तर यामध्ये दोघांच्या अंडरस्टँडिंग मध्ये फरक येऊ शकतो. तर त्यासाठी आपण डॉक्युमेंटेशन अँड कमर्शियल टर्म्स ह्याच्या स्टँडर्ड इंटरनॅशनल इम्पोर्ट एक्सपोर्ट असोसिएशनने ज्या ठरवून दिलेल्या आहेत तर त्या आपल्याला माहिती असणं गरजेचं असतं. त्यानंतर आपल्याला मोड ऑफ ट्रान्सपोर्ट ठरवायला लागतो. आता मी सांगितलं तसं मॅक्सिमम जो इम्पोर्ट एक्सपोर्टचा ट्रेड होतो 100% 80% ट्रेड हा कंटेनरायझेशन किंवा जे ओशनने ट्रान्सफर होतं म्हणजे जहाजांमध्ये कंटेनर टाकून आणलं जातं त्या ओशन ट्रान्सपोर्टने होतं. नंतर 15% सेल जो आहे तो एअरने होतो आणि फक्त 5% सेल जो आहे तो सॉइलने होतो म्हणजे लँडने होतो. आता लँडचा सेल सुद्धा हा युरोपमध्ये जास्त प्रमाणात होतो कारण तिथं बरेचसे देश असे आहेत की ज्यांच्या ज्या एकमेकांच्या बाउंड्रीज आहेत त्यात एकदम कॉन्क्रीट नाही आहेत. म्हणजे आपण एका देशातून दुसऱ्या देशामध्ये व्हिसा नसतानाही जाऊ शकतो तर तिथं ते लँडचं ट्रान्सपोर्टेशन होतं. पण भारताला जर का जर्मनीवरून काही आणायचं असेल तर तिथं त्याला सी मोडच सगळ्यात प्रॉफिटेबल ठरतो. आता ह्या मोड ठरवताना सुद्धा आपल्याला बऱ्याचशा गोष्टी विचारात घ्यायला लागतात. आपल्याला किती प्रमाणात त्या मटेरियलची अर्जन्सी आहे. समजा मला पुढच्या आठवड्यामध्येच ते मटेरियल पाहिजे मला कसल्याही परिस्थितीत ते मटेरियल एअरनेच मागवायला लागेल. जर का मला मटेरियल मागवण्यासाठी 3 किंवा 4 आठवड्यांचा कालावधी आहे माझ्याकडे तर मी ते सीने आणू शकतोय. कारण ट्रान्सपोर्टचा जो ट्रान्झिट टाइम असतो जो एका देशातून दुसऱ्या देशात येण्याचा तो या डिसिजनला अफेक्ट करतो. म्हणून हे सगळ्या गोष्टी विचारात घेऊन आपण मोड ऑफ ट्रान्सपोर्ट सिलेक्ट करायचा असतो. त्यानंतर जेव्हा इम्पोर्ट एक्सपोर्ट फायनल होतं त्यानंतर तो तिकडचा जो सेलर असतो एक्सपोर्टर असतो तो आपल्याला मटेरियल पाठवतो. मग आपण एजंट नेमायचा असतो आणि जो जिथं सिलेक्टेड टर्मिनल किंवा पोर्ट आहे जे गव्हर्नमेंटने ऑथोराईज करून ठेवलेत तिथं आपण आपला माणूस किंवा एजंट त्याला इन्फॉर्म करायचं असतं की माझं हे मटेरियल ह्या या देशातून इथे येते आहे आणि त्याला ते सेलचं कॉन्ट्रॅक्ट आहे ते आपल्याला त्याच्याशी शेअर करावं लागतं. तेव्हा मटेरियल ठरलेल्या ट्रान्झिट टाइमनुसार आपल्या इथं आपल्या पोर्टला येतं किंवा आपल्या टर्मिनलला येतं तर त्यावेळेस आपण त्याला सगळ्यात जवळचं सी पोर्ट किंवा एअरपोर्ट देणं गरजेचं असतं. आता पुणे एरियामध्ये राहणारी लोक सगळं सी पोर्ट मुंबईला प्रेफर करतात कारण हे जवळ पडतं आणि तिथून पुढचं ट्रान्झिट आपल्याला सोपं पडतं. त्यानंतर आपल्याला कस्टम नंतर पॉईंट येतो की कम्प्लीट द कस्टम क्लिअरन्स फॉर्मॅलिटीज. कस्टम क्लिअरन्स हे एक असं क्षेत्र आहे की एक प्रकारचा टॅक्स आपल्याला गव्हर्नमेंटने ज्या आलेल्या मटेरियलवर कस्टम ड्युटी आपल्याला पे करायला लागते आणि कस्टम ड्युटी पेमेंट केल्याशिवाय आपल्याला जो कार्गो असतो किंवा जे मटेरियल असतो ते गव्हर्नमेंट ऑफिशियल्स आपल्याला देत नाही. म्हणून ती कस्टम ड्युटी आपल्याला त्यांना पे करायला लागते. कस्टम ड्युटी कशी पे करायची ह्याचे एक स्टँडर्ड अनेक्सर्स ठरलेले आहेत की कोणत्या प्रकारच्या मटेरियलला किती प्रमाणात ड्युटी लागेल तर त्यानुसार आपल्याला कस्टमची लोक जी कस्टम ऑथॉरिटीज असतात ते आपल्याला जे ऍप्लिकेबल ड्युटी असतात ती सांगतात आणि मग आपल्याला ती ड्युटी भरायची असते. त्यानंतर ती ऍज पर कस्टम ड्युटी भरल्यानंतर ते मटेरियल आपण पिक करण्यासाठी रेडी होतो म्हणजे आपण ते मटेरियल तिथनं उचलू शकतो. मग त्यानंतर आपलं मटेरियल आपण तिथून उचलून आपल्या जरी इंडस्ट्रीयल प्रिमायसेस असेल तर तिथं घेऊन येऊ शकतो. अशा प्रकारे पूर्ण जेव्हा फायनल कार्गो जो आपला माणूस जो असतो एक्सपोर्टर त्यांनी पाठवलाय जो आपल्या हातात मिळतो तर इथं त्यानंतर मग आपल्याला त्याचं पेमेंट करायचं असतं. तर पेमेंटच्या कंडिशन्स 4 ते 5 प्रकारच्या पेमेंट टर्म्स आहेत तो एक सेपरेट टॉपिक होऊ शकतो. तर जेव्हा आपलं पेमेंट त्याला पोहोचतं तर त्यावेळेस हे इम्पोर्ट प्रोसिजर कम्प्लीट झाली असं म्हणता येईल. पुढचा पॉईंट माझ्या प्रेझेंटेशनमध्ये असा आहे की ऍडव्हान्टेजेस ऑफ एक्सपोर्ट. आता तुम्हाला असा प्रश्न पडेल की तुम्ही एक्सपोर्ट का करताय इम्पोर्ट करण्यामध्ये फायदे काय आहेत तर मी तुम्हाला 3-4 फायदे मेन सांगतो. यामध्ये रिड्यूस डिपेंडन्सीज ऑन एक्झिस्टिंग मार्केट. समजा आता आपल्या मार्केटमध्ये एखाद्या गोष्टीची कमतरता आहे आणि आपल्याकडे समजा 4 वस्तू अवेलेबल आहेत आणि त्याला 5 बायर आहेत तर एक बायर असा होईल की त्याला ती गोष्ट मिळणार नाही. त्याच वेळेस जर का ती वस्तू त्या एका जो लास्टचा बायर आहे त्यांनी जर इम्पोर्ट केली तर त्याला ती वस्तू इझिली अवेलेबल होऊ शकते. दुसरा इम्पोर्ट ऍडव्हान्टेज ऑफ इम्पोर्ट इज यूज इंटरनली अवेलेबल प्रोडक्ट्स इन द वर्ल्ड मार्केट इंटरनॅशनली अवेलेबल. म्हणजे जर का तुम्हाला 4 गोष्टी अवेलेबल आहेत पण त्याच्यामधली सुपिरियर गोष्ट तुम्हाला पाहिजे असेल तर ती तुम्ही आपल्या देशातली न वापरता जे इंटरनॅशनली अवेलेबल प्रॉडक्ट आहेत ते तुम्ही वापरू शकता आणि तुमचं स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग सुधारू शकता.
त्यानंतर मेंटेन कॉस्ट कॉम्पिटेटिव्हनेस. आपल्याला एखादी वस्तू इथं समजा 10 रुपयाला मिळते, पण ती जर बाहेर आणली तर ती जर 5 रुपयाला मिळत असेल आणि ती मोठ्या प्रमाणावर आपण आणत असू तर कॉस्ट आपली बऱ्याच प्रमाणात वाचू शकते आणि पैशाचं सेव्हिंग होऊ शकते. त्यानंतर पुढचा पॉईंट आहे इम्पोर्टिंग ऑफ रॉ मटेरियल फ्रॉम कंट्रीज वेअर इट इज चीपली अवेलेबल. जसं मी सांगितलं पेट्रोलियम किंवा ज्या देशामध्ये जी गोष्ट पिकते तर तिथं त्या गोष्टीला तेवढी व्हॅल्यू नसते. आता आपल्या देशामध्ये जी गोष्ट पिकत नाही ती गोष्ट जर आपण तिकडनं आणली तर ती आपल्याला इम्पोर्टचे फायदा ह्या प्रकारामध्ये पडू शकते. तर एवढं बोलून मी माझं शॉर्ट किंवा थोडंसं इम्पोर्टचं प्रेझेंटेशन संपवत आहे. तुम्ही सगळ्यांनी मला बोलायला वेळ दिला त्याबद्दल थँक्यू सो मच. आणि तुम्हाला जर याबाबतीत काही प्रश्न विचारायचे असतील तर तुम्ही विचारू शकता, मी त्याची उत्तर देतो. म्हणजे आता सध्या जे अमेझॉन किंवा जे फ्लिपकार्ट वगैरे आहे हे तसं बघायला गेलं तर मॉडर्न इम्पोर्ट आणि एक्सपोर्टचं एक हे झालेलं आहे. करेक्ट. म्हणजे आपण फक्त तिकडे दुकानात जाण्याच्या ऐवजी आपण फक्त तिकडे जाऊन ती रिक्वायरमेंट टाकतो. करेक्ट. आणि ते लोक मग ती ऑर्डर दुसरीकडे हे करतात आपल्यापर्यंत माल पोहोचवण्याचा प्रयत्न. बरोबर. म्हणजे येत्या काळामध्ये हे आणखी ऍडव्हान्स. हा, ऍडव्हान्स होऊ शकतं. पण अमेझॉन आणि फ्लिपकार्ट हे आता फ्लिपकार्ट तर इंटरनल इंडियाचंच आहे. फ्लिपकार्टमध्ये इम्पोर्ट एक्सपोर्ट इम्पोर्ट काही होत नाही. जर का तुम्ही जे ऑर्डर केलेलं प्रोडक्ट हे जर त्यांनी इम्पोर्ट केलं असेल तरच ते इम्पोर्ट होतं. आता तुम्ही समजा एखादं पुस्तक मागवलं पण ते जर भारतातच तयार झालं असेल तर तो सिम्पल सेल होतो, इंटरनल सेल होतो. त्यामध्ये इम्पोर्टचं असं काय नाही. ऍक्च्युली अमेझॉन ही बाहेरची कंपनी आहे पण त्यांनी इथं डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट करून त्यांचं स्वतःचं दुकान इथं उघडलेलं आहे, त्यामुळे तिथं इम्पोर्ट असं काही होत नाही. आणि ह्याच्यामध्ये आपल्याला जर करिअर करायचं असेल म्हणजे आजकाल असं इम्पोर्ट एक्सपोर्ट एक करिअर येस तर काय म्हणजे कशा प्रकारचं करिअर ह्याच्यामध्ये होऊ शकतो. यामध्ये आता करिअर करायला फार चांगली संधी आहे. आता इम्पोर्ट एक्सपोर्टच्या दृष्टीने भारत हा एक विकसनशील देश आहे. आता आपण जगाच्या एकदा उंबरठ्यावर उभो आहोत की जग आता आपली सगळ्यांची नोंद घ्यायला जगाने आपली सुरुवात केलेली आहे. तर त्यासाठी तुम्हाला चांगल्या युनिव्हर्सिटीज आहेत महाराष्ट्रामध्ये, भारतामध्ये चांगल्या युनिव्हर्सिटीज आहेत की जिथे हे डीजीएफटीचे कोर्सेस राबवले जातात. त्याचबरोबर गव्हर्नमेंटचे पण फार इन्स्टिट्यूट आहेत, त्याची लिस्ट माझ्याकडे अवेलेबल आहे, मी शेअर करेन तुमच्याशी. त्या इन्स्टिट्यूटशी जर तुम्ही संपर्क साधला तर ते तुम्हाला चांगलं गायडन्स करू शकतात. त्याचबरोबर काही काही प्रायव्हेट किंवा व्यावसायिक जे लोक आहेत ते सुद्धा आपल्याला बऱ्याच प्रकारे चांगल्या मोठ्या मोठ्या शहरांमध्ये ते आपल्याला गायडन्स करू शकतात की आपण कशाप्रकारे यामध्ये करिअर केलं पाहिजे. तर जर तुम्ही प्रोफेशनल हेल्प आणि या 3-4 गोष्टींपैकी कुठेही जर संपर्क साधला तर तुम्ही निश्चितपणे चांगलं करिअर तुम्ही इम्पोर्ट एक्सपोर्ट मध्ये करू शकता. म्हणजे आता अशी परिस्थिती आहे समजा मला माझा व्यवसाय सुरू करायचा. ओके. आणि या क्षेत्रातला एक जो खूप तज्ञ असेल त्याची मी सर्व्हिस जर घेतली. ओके. तर मला वाटतं तो व्यवसाय मला सुरू करता येऊ शकतो. हो, आणि एक कल्पना आहे इम्पोर्ट एक्सपोर्ट कसं करायचं मला माहित नाही, पण जी अशी एजन्सी असेल त्याची जर मी मदत घेतली तर मला वाटतं माझा व्यवसाय सुरू करा. हो हो, टेक्निकली तो जो एक्सपर्ट असेल तो तुम्हाला टेक्निकली पूर्ण मदत करेल. जो त्यांचा जो शेअर असेल तो ते घेतील. पण नक्कीच त्यांचा शेअर जर तुम्ही इम्पोर्टचा रेव्हेन्यू कॅल्क्युलेट केला तर त्यांचा शेअर फार निग्लिजिबल असेल, कारण इम्पोर्ट हे फार प्रॉफिटेबल बिझनेस आहे. फक्त प्रॉब्लेम एवढाच आहे की आपल्याला त्यामध्ये व्यवस्थित अंडरस्टँडिंग नसतं, त्यातल्या टेक्निकॅलिटीज ज्या आहेत त्या क्लिअर माहिती नसतात. जेव्हा एकदा तुम्हाला त्यातलं नॉलेज आलं तर तुम्ही निश्चितप्रमाणे चांगला प्रॉफिट किंवा चांगला फायदा त्यामध्ये मिळवू शकता. बरं, आता भारताची सध्याची जी कंडिशन आहे त्याच्यानुसार आपल्याकडे इम्पोर्ट जास्त आहे की एक्सपोर्ट जास्त आहे सध्या भारताचं इम्पोर्ट जास्त आहे. आपल्याला खऱ्या अर्थाने आपण ग्रोथ काय म्हणू शकतो, इम्पोर्ट जास्त म्हणू की एक्सपोर्ट जास्त होतं घरात ग्रोथ. खऱ्या अर्थाने ग्रोथ एक्सपोर्ट जास्त झालं तरच होईल, कारण एक्सपोर्ट जास्त झालं तरच फॉरेन एक्सचेंज आपल्याकडे येईल. आपण जेव्हा इम्पोर्ट करतो तेव्हा फॉरेन एक्सचेंज बाहेर जातं, म्हणजे आपला पैसा जो फॉरेन जो आपण इतर पैसे किती छापू शकतो म्हणजे फॉरेन एक्सचेंज आपल्याकडे असतं. आता दुसऱ्या देशातला बायर काय आपले रुपये घेत नाही, त्याला डॉलर, युरो किंवा जॅपनीज येन तो ज्या देशातला असेल तिथले त्याला पैसे द्यावे लागतात. तर ते जो पैसा असतो आपल्या शासनाच्या तिजोरीतून कमी होतो. तर इम्पोर्ट करण्यापेक्षा एक्सपोर्ट जर जास्त केलं तर आपल्या भारताला फायदा होईल. म्हणून तर इम्पोर्टला फार जास्त प्रमाणात ड्युटी आपल्या गव्हर्नमेंट लावतं की इम्पोर्ट तुम्ही कमी करा आणि एक्सपोर्ट हे ड्युटी फ्री प्रमाणावर जातं, त्याला कसल्याही प्रकारची ड्युटी नाहीये. मला वाटतं की सध्या केंद्र सरकारने मेक इन इंडिया जे अभियान घेतलेलं आहे ते कुठेतरी एक्सपोर्टला वाव मिळावा. येस येस. आणि स्टार्टअप सुरू व्हावे. करेक्ट करेक्ट. नरेंद्र मोदींनी जे स्टार्टअप इंडिया किंवा मेक इन इंडिया जे चालू केलेलं आहे ना ते एक्सपोर्ट वाढावं यासाठीच चालू केलेलं आहे आणि त्याला फार चांगले रिस्पॉन्स पण मिळायला लागलेला आहे. येस. आणखी महत्वाचा प्रश्न. थँक्यू थँक्यू.